विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र स्वबळावर लढणाऱ्या एमआयएम पक्षात नाराज उमेदवारांचा उद्रेक पाहायला मिळाला. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत जावेद कुरेशींना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. जावेद कुरेशी हे यापूर्वी एमआयएम मधून बाहेर पडले होते तर त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना आमदारकीचं आश्वासन देऊन ओवेसींनी पुन्हा पक्षात घेतलं. मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांनी भर सभेत घोषणाबाजी केली. बीजेपी को कामयाबी मिली, 300 से जायद उनके अराकीन लोकसभा मुंतखब हुए, दूसरी अपोजिशन पार्टियां दम तोड़ चुकी और लोग यही समझ रहे थे कि आंधी और तूफान में कैसे औरंगाबाद में चिराग जलेगा. मगर अल्हम्दुलिल्लाह मजलिसे इत्तेहाद उल मुस्लिमीन ने तूफानों में चिराग जलाने का हुनर सीख लिया और जब एक आंधी चल रही थी और हमने बता दिया दुनिया को कि अगर हम मुत्तहिद रहेंगे आपकी इत्तेहाद और आपके यहां से इम्तियाज जलील की कामयाबी ये पैगाम देता है कि तूफानों का मुकाबला हम करेंगे इंशाअल्लाह ताला.